पहिला चित्तथरारक सामना आपण पाहिला. इथं मात्र एक चेंडू आणि चार धावेपर्यंत मॅच गेली होती. कुठे होती मॅच आणि कुठे जाऊन फसली आणि सळवे लावून सळवे संघाच्या बाजूने मात्र सुटली. पहिला सामना विजयी झालाय आणि विजयाच्या दिशेने मात्र एक पाऊल पुढे टाकलाय सळवे लावून सळवे संघाने. आपण पाहताय पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत, पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत दिलदार व्यक्तिमत्व चषक 2024 चं भव्य दिव्य हे पहिलं महापर्व आहे. आणि आज खऱ्या अर्थाने 2024 पावसाळी रबर मान्सून धमाकाला सुरुवात झालीये. आता इथून पुढे मात्र आपल्याला अनेक टुर्नामेंट पाहायला मिळतील. अनेक संघ ज्यांनी मात्र विचार करून ठेवला असेल प्रत्येक स्पर्धेचा, त्या स्पर्धा मात्र आपल्याला या प्रत्येक शनिवारी रविवारी पाहायला मिळतील, खेळायला मिळतील, अनुभवायला मिळतील. आणि आजची स्पर्धा मात्र सुरुवात करून देणारे हा स्टार्ट मिळालाय पाटण तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनला. मान्सून क्रिकेट आजपासून स्टार्ट होते आणि पावसाळ्यामध्ये क्रिकेट खेळण्याची एक वेगळीच मजा आहे. खऱ्या अर्थाने प्रत्येक जण विचार करतो की बाहेर एवढा पाऊस पडतोय, आज रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे, आराम करूया, परंतु क्रिकेट वेळ आराम करणार नाहीये. जिथे मात्र रोज 8 वाजता ऑफिसला जात जाण्याचा कंटाळा करत असताना आज मात्र 6 वाजता का होईना, परंतु कुडकुडत्या थंडीमधून घर सोडलंय, डोळ्यावरती झोप असली तरी सुद्धा घर सोडलंय, कारण की पहिला राऊंड आपला आहे. आणि त्या पहिल्या राऊंड साठी बरोबर 7:30 वाजता मैदानावरती हजर झालेला हा प्रत्येक क्रिकेट वर्ग आणि प्रेमी आपल्याला पाहायला मिळतोय. चांगले क्रिकेटचे सामने पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खेळवले जातात. आणि एक पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक वेगळी उंची गाठली आहे, निर्माण केली आहे. आणि नाव लौकिकता पाटण तालुक्याची आणि त्या खेळाडूंची अगदी साता समुद्राच्या पलीकडे गेली आहे. इथून खेळाडू तयार झालेत, या व्यासपीठावरून खेळाडूंना एक मोठा प्लॅटफॉर्म मिळालाय आणि तिथून खेळाडू खऱ्या अर्थाने तयार झालेत आणि त्यांची नावं आता सध्या सात समुद्राच्या पलीकडे जाऊन पोहोचलीत असं हे व्यासपीठ आहे पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन. आणि आता रबर बॉल मान्सून धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. दिलदार व्यक्तिमत्व चषक 2024 चं पहिलं महापर्व आणि आता होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. वाघजाई देवी स्पोर्ट्स दुईलवाडी वर्सेस वाघजाई नगर मालदन, वडजाई नगर मालदन क्षमस्व. हे पंचांच्या भूमिकेमध्ये जायचंय अमर कदम दादा, आपण पंचांची भूमिका पार पाडायची. तर मालदन संघाने जिंकली नाणेफेक यांनी स्वीकारली पहिल्यांदा, फलंदाजी स्वीकारली आणि आमंत्रित केलं गेलंय ते म्हणजेच दुईलवाडी या संघाला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. विठलाय देवी स्पोर्ट्स दुईलवाडी हे उपस्थित आहे. थँक्यू सो मच. संदीप आणि सुरेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली आहे सलामीसाठी. चार षटकांचा महत्वपूर्ण सामना आणि रबर बॉल आहे खऱ्या अर्थाने. संदीप आणि सुरेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. सुरेश सध्या तरी स्ट्रायकेनवरती बाजू सांभाळेल आणि नॉन स्ट्रायकेनवरती आपल्याला पाहायला मिळतोय तो फलंदाज संदीप. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज ज्ञानेश्वर आपल्याला पाहायला मिळेल दुईलवाडी संघाकडून. एक लहान असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु पहिल्या षटक हाताळण्यासाठी खोलवर टप्प्याचा चेंडू अक्षरशः गोतून काढलाय अलॉंग द कार्पेट. कार्पेटच्या साह्याने कुठेतरी चिखलामध्ये चेंडू अडकतोय आणि ही मजा आहे खऱ्या अर्थाने मान्सून क्रिकेटची. पहिला चेंडू अडवत असताना कुठेतरी घसरला, स्लिप झाला, स्किट झाला, जमिनीवरती पडला. खऱ्या अर्थाने ही मजा आहे आणि हे पाहण्यासाठी मात्र अनेक प्रेक्षक मैदानाच्या आजूबाजूने जमा झालेत. कितीतरी वेळा वेगवेगळी दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस हातामधून चेंडू सटकला, डेड बॉलचा इशारा आलाय. खऱ्या अर्थाने वेगवेगळे आपण गोलंदाज पाहतो, काही गोलंदाज चेंडू भिजवून गोलंदाजी करतात तर काही गोलंदाज चेंडू पूर्णपणे सुका करून गोलंदाजी करतात. हा खेळाडू पूर्णपणे चेंडू सुका करते कारण की ओला चेंडू त्याच्या हातामधून ग्रीप होत नाहीये, चेंडू सटकतोय, पूर्णपणे चेंडू सुकवून गोलंदाजी करतोय आणि चांगली गोलंदाजी झाली पहिल्या चेंडूवरती. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. फॉलो थ्रो मध्ये स्वतः कनेक्शन करेल मात्र कोणतेही धाव येणार नाहीये. चांगली गोलंदाजी ज्ञानेश्वरची. इथे आल्यापासून मात्र खेळपट्टीचा अंदाज घेतलाय
कोणत्या टप्प्यावरती फलंदाज प्रहार करते, कोणत्या टप्प्यावरती फलंदाज फसला जातो हे त्यांनी पाहिलंय. दोन ते तीन सामने उभा होता, त्यानंतर मात्र आता स्वतः गोलंदाजी ट्रॅक वरती पहिले षटक हाताळण्यासाठी चांगली गोलंदाजी आतापर्यंत या वेळेस पाहिलाय, ओळखलाय आणि सोडून दिला. एस सिटीचा व्हाईट बॉल, व्हाईट प्लस वन, मोफतच्या दोन धावा धावपालकावरती ऍड होतील. तीन धावा एकूण धावपालकावरती जोडल्या जात आहेत. चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय दोन. भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहतोय, अगदी प्रत्येकाला आवडेल असं हे आयोजन. यावेळी चेंडू हवेमध्ये पाठलाग करत होता क्षेत्ररक्षक, हाताला चटका देऊन मात्र चेंडूच्या धरतीला दान होते आणि गोषांकित क्षेत्रात जातोय. एका धावेसाठी चांगला प्रयत्न राहिला होता, परंतु ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये मैदानावरती खेळाडू खेळत असतात त्यावेळेस डबल माइंड असतात नेहमी कि मी पळते, माझा पाय घसरेल, मी चेंडूकडे लक्ष देऊ का पायाकडे लक्ष देऊ, चेंडूकडे लक्ष देऊ का पायाकडे लक्ष देऊ, या द्वित गुणित भावनेमध्ये मात्र झेल कित्यंत सुटताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी सह पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी, व्हाईट बॉलचा इशारा येतो, येस पंच अमर गदा आमच्यापर्यंत पोहोचवतील. तीन चेंडूचा खेळ झालाय, बॅकफुटला गेलाय, पंच केलाय फटका पॅन्ट लेगच्या दिशेने, चेंडू ट्रॅव्हल होते, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. कोणत्या बाजूला फेकी करायची दर्शवलं जाते यष्टीरक्षकाच्या माध्यमातून, परंतु त्याच्या बाजूलाच फेकी झाली आणि दोन धावा तोपर्यंत मात्र पूर्ण केल्या गेल्या. दुसरी धाव घेत असताना मात्र विचार करत होता फलंदाज आणि इथे विचार करावा लागतो, कारण की दोन दोन धावा घेताना सुद्धा इथे खूप विचार करावा लागतो, कुठे पाय घसरला पडलो आपली विकेट जाईल. जिथे आपल्याला संघाने विश्वास देऊन पाठवले सलामीला, तो विश्वास कुठेतरी मात्र मागे नाही अटला पाहिजे. यासाठी मात्र प्रयत्न करत असताना द्विगुणित विचारामध्ये फलंदाज नेहमी अडकलेला असतो. यावेळी चांगला फटका एक्झिक्यूट केला, आडव्या बॅटने खेळलाय. या ठिकाणी चेंडू मात्र निघून जाईल चार धावींसाठी. सीमारेषेच्या पलीकडे वन बाउन्स गेलाय, म्हणजेच पहिला मोठा फटका या इनिंग मधला आणि पहिल्या षटकामधला आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजेच संदीपच्या बॅट मधून. अकरा धावा धावपलकावरती ओवर द विकेट ज्ञानेश्वर. ओहो लाज जवाब सुररेख, चेंडू पडल्यानंतर स्किट झाला जिथे स्पीच ओली आहे आणि चेंडू पूर्णपणे सुकवून टाकतोय. थोडा जरी चेंडू ओला झाला की तर तो स्किट होतोय आणि अगदी वेगाने निघून चाललाय. इथे रबर बॉलला प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. जर तुमची मॅच आहे तर तुम्हाला प्रॅक्टिस ही नक्कीच करावी लागेल. रबर बॉलला प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. तुम्ही डायरेक्ट येऊन खेळताय तर तुमच्या बॅटला बॉल लागणं थोडस अवघड आहे. तर एका षटकाच्या अखेरीस धावपलकावरती धावा लागल्या गेल्या अकरा बिनगडी बाद. मालदन संघाचा धावपलक आपल्याला पाहायला मिळतोय. दिनेश गोलंदाजी ट्रॅक वरती दुसऱ्या षटकासाठी मार्ग असतो. एकच चेंडू फेस केला होता सुरेशनी, त्यानंतर पाच चेंडू नॉन स्ट्राइक एंडला उभे राहून ज्याने पाहिले तो आता दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राइक इन वरती आलाय. फुलटॉस त्याला मात्र बिर काऊन दिलाय, चेंडू सरळ स्ट्रेट इनच्या दरम्यान चाललाय सीमारेषेच्या बाहेर. यूज इट षटकार. इथे जरी फटका मिस टाइम झाला तरी चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाण्याची जास्त शक्यता असते आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातो, कारण की तितकाच पंच असतो त्या चेंडू मध्ये आणि तितकाच आपल्याला जोर देखील लावावा लागतो. यावेळेस मात्र हलक्या हाताने फेस केले चेंडूला. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सन्मान दिलाय चांगल्या चेंडूला, इथे सन्मान दिलाय. सिंगल आहे ते एक डी झोन मध्ये.
चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी आतापर्यंत शांत खेळ मैदानाच्या आतमध्ये संयमी यावेळेस फटका फासला गेलाय चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज गिरक्या घेते चेंडूच्या खालती आणि ही झेल अगदी थर्ड अटेम्प्टला जमिनीवरती पडली चांगला प्रयत्न राहिला होता तिसऱ्या प्रयत्नाला मात्र चेंडू खाली पडला आणि एक धाव मात्र नक्कीच झाली जिथे मिस टाइम झाला होता 19 धावा धाव पलकावरती मिस टाइम नक्कीच झाला होता फसला गेला होता फलंदाज प्रयत्न देखील चांगला राहिला परंतु पावसाच्या सरी डोळ्यावरती आल्या की काय त्यानंतर सुटला हा झेल हा फटका चांगला होता परंतु चेंडू अडला गेलाय दुसऱ्या धावीसाठी जागा सोडली या ठिकाणी आणि दोन धावा पूर्ण झाल्या व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती आपल्याला दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि दोन धावा अगदी वेगाने पूर्ण केल्या हो सटीक चेंडू आपल्याला पाहायला मिळाला पायची पाय धरून गोलंदाजी केली जाते तिथे मात्र फलंदाजाला जास्त वेळ हलण्याची संधी दिली जात नाहीये जास्त टाइम दिला जात नाहीये चेंडू हळवार गतीने फेस होत नाहीये तिथे मात्र वेगवान गतीने चेंडू फलंदाजाच्या दिशेने चाललाय आणि फलंदाज हलेपर्यंत मात्र चेंडू शरीराला जाऊन धडकतोय आणि कोणतीही धाव ओहो यावेळी चांगला फटका एक्झिक्यूट केलाय परंतु चेंडू जास्त वेळ हवेमध्ये थांबलाय क्षेत्ररक्षक जाते पाठमोरा करतोय आणि झेल या ठिकाणी ड्रॉप होते दोन्ही हातांच्या मधून चेंडू खाली पडलाय आणि एक धाव मात्र या चेंडूवरती येईल षटक समाप्तीचा इशारा आलाय दोन षटकांची होती समाप्ती दोन षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव पलकावरती धावा लागल्या गेल्या 23 म्हणजेच 23 धावा धाव पलकावरती सलामीची जोडी जशाच तशी मैदानाच्या आतमध्ये अजूनही आपल्याला पाहायला मिळते आणि थोडीशी रबर बॉलचा विचार केला तर लो स्कोरिंग मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल का कारण की आतापर्यंत चांगलं रोखलंय मोठमोठे फटके कमी आलेत वंचित ठेवलंय लांब ठेवलंय या दोन फलंदाजांना मोठमोठ्या फटक्यांपासून एक चौकार आणि एकच षटकार आलाय या दोन षटकार म्हणजेच 12 चेंडूंमध्ये तेजस गोलंदाजी ट्रॅक वरती आता मात्र तेजस आलाय रनअप थोडासा जास्त घेते शक्यतो आपल्याला रबर बॉलला गोलंदाज रनअप घेताना पाहायला मिळत नाहीत परंतु या गोलंदाजाचा रनअप थोडा जास्त आपल्याला पाहायला मिळतो आणि पहिला चेंडू स्वेअर मारा म्हणजेच दिशाहीन गोलंदाजी व्हाईट बॉलचा इशारा ओव्हर द विकेट तेजस यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन पंच केला परंतु चेंडू जाईल डी झोन मध्ये गोशंकी क्षेत्रात एका धावीसाठी पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय धाव घेण्याचा प्रयत्न केला होता यावेळेस मात्र एक धाव नक्कीच येईल परंतु हा चेंडू देखील तितकाच चांगला होता शरीराचा वेध घेणारा हा चेंडू बॉडीला ब्रश होऊन गेलाय पाठीमागच्या दिशेला तिथे मात्र एक चोरीची धाव नक्कीच आली यावेळेस मात्र सोडून दिलाय चेंडू पंचांचा इशाराकडे लक्ष असेल नो बॉलचा इशारा आलाय नो प्लस वन दोन धावा मात्र या नक्कीच येतील मोफतच्या अगदी पिचिंगच्या बाहेर डिलिव्हर झालाय जास्ती चेंडू त्यामुळे पंचांनी नाकारलाय यावेळेस मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी प्रयत्न करतोय चेंडू वाढला गेलाय पाण्यामध्ये गेल्यावर तिथंच स्टॉप झालाय थांबलाय पाणी मात्र तितकी साथ देते क्षेत्ररक्षकांना
एकदा का पाण्यामध्ये चेंडू गेला त्याची गती कमी होते आणि पाण्यातून चेंडू पुढे सरकत नाही तो तिथेच थांबतो। त्यानंतर मात्र जिथे चौकार जाण्याची शक्यता असते तिथे चौकार जात नाही। यावेळी चांगली गोलंदाजी, शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय। एकतीस धावा धावपलकावरती इथे दोन्ही बाजूनी कमबॅक होतोय। एका चेंडूवरती प्रहार आला तर दुसरा चेंडू नक्कीच डॉट येते। स्टेडियमच्या दरम्यान काय प्रयत्न राहिलाय गोलंदाजाचा, सुरेख अप्रतिम प्रयत्न, स्वतःच्या बॉल थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता। चापट मारली होती अक्षरच्या चेंडूवरती, अगदी हाताला झटका दिला असेल या चेंडूनी, परंतु प्रयत्न केला। शेवटच्या क्षणाला का चेंडू हातातून खाली पडला, परंतु चांगला प्रयत्न होता गोलंदाजाचा, तेजसचा चांगला प्रयत्न होता। यावेळी चांगला फटका एक्झिक्यूट केलाय। येस, हा चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर। सहा धावींसाठी मोठा फटका, शेवटच्या चेंडूवरती आलाय हा षटकार। येस, धावपलकावरती धावा लागल्या गेल्या 38 तीन षटकांच्या अखेरीस 38 धावा धावपलकावरती। बिनगडी बाद वाडजाई देवी मालगन मालदन संघाचा धावपलक आपल्याला पाहायला मिळतोय। चला थोडासा स्पीडअप घ्या, अजून आजच्या दिवसामध्ये आपल्याला सेमी फायनल फायनल आणि भरपूर सारे सामने कव्हर करायचे आहेत। पहिला चेंडू शरीरापासून लांब ठेवलाय, पंचांना प्रश्न विचारले जात होते फलंदाजाच्या माध्यमातून, परंतु पंच आपल्या निर्णयावरती स्थिर। इट इज अ डॉट बॉल। चांगली गोलंदाजी, सुरुवात चांगली झाली आहे गोलंदाजाची, आत्मविश्वासाने गोलंदाजी होईल। पहिला चेंडू निर्धाव आलाय, पूर्णपणे सुकवून चेंडू हाताळला जातोय। ओहो, यावेळी शरीराचा वेध घेणारा चेंडू। पंच हा चेंडू डी झोन मध्ये गेलाय एका धावीसाठी। चांगली गोलंदाजी, दोन चेंडूवरती अक्षरशः रोखलंय संदीपला। एकोणचाळीस धावा धावपलकावरती। यावेळी मात्र अलोंग द कार्पेट चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल दिनेश कडून। चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं। शेवटच्या तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे, चाळीस धावा धावपलकावरती उर्वरित तीन चेंडू या पहिल्या इनिंग मधले। ओहो, चेंडू मात्र पडल्यानंतर स्किट झालाय, अगदी वेगाने निघून गेलाय। सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव, स्किट होते चेंडू, पडल्यानंतर वेग बदलतोय, वेग धारण करतोय आणि तितक्याच वेगाने सरळ निघून चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। बॅकफुटला गेला होता पंच करायचा प्रयत्न, यावेळी व्हाईट बॉलचा इशारा येतोय। तिसऱ्या एसटीच्या बाहेरून गेलेला हा चेंडू पंचांनी नाकारलाय। यावेळेस मात्र समोरून नजरेच्या समोरून चेंडू फिरवला जातोय, काढला जातोय, अगदी टाटा बाय बायचा इशारा करत असताना चेंडू फलंदाजाला निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। पुन्हा एकदा निर्धाव, चांगली गोलंदाजी। यावेळेस मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केला, बॅट मधून आवाज चांगला आला होता आणि समोरच्या कक्षाला दिली मानवंदना या फटक्याने। शेवटच्या चेंडूवरती आलाय हा मोठा फटका, षटकाराने मात्र इनिंग संपवली आहे आणि चांगला टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलंय। 47 धावा धावपलकावरती लावल्या गेल्या आणि 48 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केले गेले। 48 धावांचं लक्ष दुईलवाडी या संघाला, चेंडू असतील तुमच्याकडे 24, तुम्हाला मिळवायचे आहेत 48। चला आपण
लगेच मैदानाच्या आत मध्ये जायचंय आणि क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. वडजाई नगर मालदन संघ आपल्याला विनंती असेल आपण लगेच जा मैदानाच्या आत मध्ये आणि क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तर यानंतर होईल सामना सळवे इलेव्हन सळवे विपक्ष विजेता. परंतु विजेता अद्याप आपण घडवू शकत नाहीये. तर चला लगेच विनंती करतो क्षेत्ररक्षण सजवून घ्या. वाडजाई नगर मालदन संघ आणि दुईलवाडी संघ आपण आपले सलामीवीर तयार ठेवा आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये त्यांना दाखल करा. सामना आपण लगेचच सुरू करणार आहोत कारण की आजच्या दिवसामध्ये बरीच कामं आणि बरेच सामने या ठिकाणी कव्हर करायचे आहेत, खेळवायचे आहेत. आयोजकांना सहकार्य करा. चला आपण जास्त वेळ घेताय प्लीज. दुईलवाडी संघ बॅटर पाठवा. दुईलवाडी संघ प्लीज आपला अतिरिक्त खेळाडू. चला प्लीज जास्त वेळ घेऊ नका. मॅचला सुरुवात करायची. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत दिनेश आणि रवी. दिनेश आणि अविनाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राइक इन वरती दिनेश, नॉन स्ट्राइक इन वरती अविनाश आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज किरण. सत्तेचाळीस धावांची
गरज असताना पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट, कार्पेटच्या साह्याने चेंडू शॉर्ट मिडच्या क्षेत्रक्षकाकडे जातोय जिथे मात्र एकच धाव येईल. इथे मात्र श्री गणेश झालाय दुईलवाडी संघाचा आणि वैयक्तिक आपलं स्वतःचा अकाउंट देखील ओपन करतोय दिनेश. पहिला चेंडू पाहिला तर अगदी सटीक होता, खोलवर टप्प्याचा चेंडू खोल ठेवला होता डीप, खोदून काढायचा प्रयत्न देखील चांगला राहिला. यावेळेस मात्र डी झोन मध्ये चाललाय चेंडू एका धावेसाठी. वेग अतिशय खूप जास्त आहे या गोलंदाजाकडे, वेगावरती स्वार आहे. दोन चेंडू अगदी वेगवान गतीचे आपल्याला पाहायला मिळाले, चांगली गोलंदाजी. हो पुढे येऊन खेळायचा प्रयत्न, स्टेप आउट झाला होता त्यानंतर मात्र पंचांकडे देखील पाहिलं अशाही नजरेने, परंतु पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहे. डॉट बॉल जातोय सरळ अगदी वेगाने यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. किरण सिंग गोलंदाजी सुरेख राहिली आतापर्यंत. यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली हिट, यष्टीला ब्रश करून चेंडू चाललाय पाठीमागे आणि पहिल्या विकेटचं पतन होतंय, पहिला गडी बाद होतोय, पहिला धक्का लागतोय द्विलवाडी संघाचा. अविनाश जातोय मैदानाच्या बाहेर, तीन चेंडू फेस केले एकच धाव बनवली आणि अविनाश मात्र मैदानाच्या बाहेर चाललाय. अविनाश बॅक टू द डगआउट. सचिन आलाय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये, नवीन फलंदाज सचिन. चांगली गोलंदाजी किरणची, फुल टॉस होता, जास्त वेळ दिला नाही फलंदाजाला. इथे धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु दिनेशने रोखली, थांबवली, हातवारे केले, इशारे केले, रुकोचा इशारा केला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. एस शेवटचा चेंडू तो देखील चालला डी झोन मध्ये, षटक समाप्तीचा येईल इशारा. एका षटकाच्या अखेरीस धावपलकावरती धावा लागल्या गेल्या तीन, एक गडी बाद तीन धावा धावपलकावरती. नितीन गोलंदाजी ट्रॅक वरती, एक चांगला अनुभव त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतो टेनिस क्रिकेटचा आणि रबर क्रिकेटचा देखील. आतापर्यंत त्यांनी गाजवलंय नवी मुंबई टेनिस क्रिकेट असो, पाटण तालुका टेनिस क्रिकेट असो, त्यांच्या माध्यमातून प्रत्येक वेळेस मालदान गावासाठी चांगला खेळ राहिलाय. यावेळेस पुढे ओव्हर बनवून मारला होता, फुल टॉस होता, बनवून घेतलाय, क्षेत्ररक्षक आहे डीपला, त्याच्या माध्यमातून मात्र फेकी होईल. दुसऱ्या जावेसाठी जागा सोडली, इथे मात्र फेकी थोडीशी चुकीच्या दिशेला झाली, यष्टी रक्षक आणि गोलंदाज यांच्या मध्ये झाली आणि चेंडू पडल्यानंतर तिथेच थांबला गेला. तोपर्यंत दोन धावा पूर्ण केल्या गेल्या. इथे मात्र विश्वास अजूनही दुईलवाडी संघाला, जोपर्यंत दिनेश मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे त्याच्यावरती पूर्णपणे विश्वास आणि जबाबदारीचं ओझ संघाचं संपूर्ण त्याच्या कांद्यावरती झोकवलंय. यावेळेस चांगला फटका, चेंडू मैदानाच्या आतमध्ये थांबणार नाहीये, अगदी वेगाने सरळ निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर, 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 षटकार. स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला अप्रतिम दर्जाचा, चांगला फटका दिनेशच्या माध्यमातून, फुल टॉस होता, भिरकावून दिलाय, अगदी गगनाला टपली मारणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. What a shot. बारा धावा धावपलकावरती. नवीन चेंडू येतोय मैदानाच्या आतमध्ये, चेंडू तपासला जातोय.
त्याच पद्धतीचा फटका मारायचा प्रयत्न होता परंतु कुठेतरी फटका चुकला. इथे प्रयत्न करताय दोन क्षेत्र रक्षक. यष्टी रक्षकाचा देखील चांगला प्रयत्न राहिला. इथे धावा किती मिळतील? तीन धावा मिळतील. पंधरा धावा धावपलकावरती. पुढे येऊन भिरकावून देण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग झालाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये. इथे मात्र धावा घेतल्या जातील. दुसऱ्या धावीसाठी जागा सोडलीये आणि पुन्हा एकदा दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत. इथे मात्र मोठे फटके कुठेतरी आल्यानंतर बराच काळ इथे धावा धाव करावी लागते फलंदाजांना. अगदी धावणं अवघड होते. धावणं अवघड आहे तरी सुद्धा धावावं लागतंय. धावा थांबलेल्या नाहीयेत. प्रत्येक चेंडूवरती धावा येत आहेत. दुसऱ्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा फुलटस होता. आडव्या बॅटने खेळलाय. हवा असा स्ट्रोक दिनेशला भेटत नाहीये. पूर्णपणे प्रयत्न करते. पूर्णपणे बॅट स्विंग पहा. जोर लावते चेंडूवरती परंतु जसा हवा तसा बॅट वरती बॉल येत नाहीये. थोडीशी मेहनत करावी लागेल दिनेशला. शेवटच्या चेंडूवरती आली एक धाव आणि पुन्हा एकदा संधी स्वतःकडे ठेवतोय. दोन षटकांच्या अखेरीस धावपलकावरती धावा लागल्या गेल्या. 18-1 गडी बाद द्विलवाडी संघाचा धावपलक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र व्हाइट बॉलचा इशारा येतोय. पहिला चेंडू खऱ्या अर्थाने जर का पाहिलं तर व्हाइट बॉल या ठिकाणी घोषित केला गेलाय. यावेळेस देखील आपण पाहिलं तर सरळ खेळून काढलाय फटका. दुसऱ्या धावीसाठी जागा सोडली आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला. फंबल झाल्यानंतर लगोलग फलंदाजाने पाहिल्या बरोबर जागा सोडली आणि दोन धावा पूर्ण झाल्या. इथे मात्र वारंवारता संधी मिळाली जाते दिनेशला परंतु दिनेश मेहनत करते. मेहनतीला मात्र कुठेतरी यश येत नाहीये. ओहो चांगली गोलंदाजी. अतिशय वेगवान गतीने चेंडू मात्र ट्रॅव्हल होते. पुढे येऊन भिरकावून देण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कडा. चेंडू चालला डी झोन मध्ये एका धावेसाठी. हो आडव्या बॅट निघायचा होता. ब्लेड कट आपल्याला पाहायला मिळाला. बॅटला ब्रश होऊन चेंडू सरळ एसटी वरती आदळतोय. एसटी उद्ध्वस्त होते. मधली एसटी वाकली जाते, झुकली जाते आणि इथे मात्र ज्या फलंदाजावरती पूर्णपणे विश्वास होता तो फलंदाज आता मात्र मैदानाच्या बाहेर जात असताना दिनेशला आपण पाहतोय. दिनेश बॅक टू द डग आउट. दुसऱ्या विकेटचं झालंय पतन. बावीस धावा धावपलकावरती. आठ चेंडू आणि 26 धावांची गरज आहे अजूनही.
आठ चेंडू, 26 धावा, 26 धावा, 8 चेंडू, हे समीकरण मैदानाच्या आत मध्ये। मॅच अजूनही होऊ शकते, मॅच दोन्ही बाजूनी। आता शरीरापासून लांब ठेवलाय, वाईड वर्कर आपल्याला पाहायला मिळाला, चेंडू निर्धाव जातोय आणि यष्टी रक्षक देखील पाठीमागे, चेंडू सोडत नाहीये। बबन धावकोरे आताचा फलंदाज, यावेळी सरळ फटका आपल्याला पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षक येतोय डीप वरून, उचलेल फेकी करेल, तोपर्यंत एकच धाव। शेवटच्या चेंडूवरती आली एक धाव आणि आता गरज आहे ती 6 चेंडू आणि 25 धावांची। 6 चेंडू, 25 धावा, 25 धावा, 6 चेंडू, म्हणजेच 4 मोठे फटके तुम्हाला कंपल्सरी मारावेच लागतील। आणि शेवटचे षटक निर्णायक हाणामारीच आणि महत्वपूर्ण गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। सचिन पहिला चेंडू डी झोन मध्ये चाललाय। सचिन पहिला चेंडू डी झोन मध्ये एका धावीसाठी। हो, वेगवान गतीचा हा चेंडू पुन्हा एकदा डी झोन मध्ये चाललाय। बॅक टू बॅक दुसरा चेंडू, अगदी वेगवान गतीने चेंडू पडल्यानंतर जितक्या वेगाने स्किट होते तितक्याच वेगाने निघून चाललाय। यष्टी रक्षक देखील बीट होतोय, त्याला देखील अडचण जाते चेंडू पकडण्यासाठी, कारण की इतक्या वेगाने आलेला चेंडू हा टाकण्यासाठी देखील भीती वाटते। सळवे 11 सळवे संघाच्या समोर कोणता संघ येईल खेळायला? 4 चेंडू, 23 ची गरज आहे। यावेळेस पुन्हा एकदा डी झोन मध्ये चाललाय चेंडू। बावीस धावांची गरज आहे अजूनही, चेंडू असतील 3। यावेळी आडव्या बॅटने खेळायचा होता, हळूवार गतीने चेंडू ट्रॅव्हल झालाय। इथे मात्र संधी घेईल नवीन फलंदाज, मी देखील आज बरीच कामं चुकवून आलोय, 2 बॉल मला देखील खेळायला मिळू दे, त्यासाठी मात्र संधी निर्माण करून घेतली फलंदाजाने। हो, यावेळेस मात्र पुन्हा एकदा यू मिस आय विल डेफिनेटली हिट, पुन्हा एकदा मधली एसटी बरोबर झुकवली जाते, वाकवली जाते, जमिनी लगत सपाट केली जाते। तेजस नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, शेवटचा एक चेंडू शिल्लक। यावेळेस देखील बॅक टू बॅक दुसरी विकेट, चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, काय गोलंदाजी राहिलीये सचिनची। तेजस आला आणि तेजस गेला देखील, मॅच या ठिकाणी होतीये फिनिश। वर्जाई नगर मालदन संघ पहिला सामना विजय होतोय आणि आता सज्ज होईल तो म्हणजेच सळवे 11 सळवे या संघासोबत दुसऱ्या मॅच साठी। तर टॉस साठी यायचंय दोन्ही कॅप्टन्स, आपण या टॉस साठी, टॉस केला जाईल सळवे।